हे गाइस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। घेऊन एक न्यू व्हिडिओ। सो आजचा विषय आपला असा आहे की माझं चॅनल मॉनिटायझेशन ऑन व्हायला किती वेळ लागलेला। तर पहिल्यात आपण एक गोष्ट माहिती करून घेऊया की यूट्यूबची जी पॉलिसी असते 1000 सबस्क्रायबर आणि 240000 मिनिट म्हणजेच 4000 आज ते पूर्ण झालं की आपण तेच पूर्ण झाल्यावर आपलं चॅनल रिव्ह्यूसाठी जातं आणि आपलं चॅनल मॉनिटायझेशन ऑन होतं। तर असे भरपूर चॅनल आहेत ज्यांचे वॉच टाईम 8000 म्हणजे मी असे 4000 आज आणि 1000 सबस्क्रायबरची पॉलिसी आहे ती लवकर लवकर आपल्या कसे करता येईल त्याच्यासाठी मी टेक्निकल लोकांचं चॅनलमध्ये जाऊन बघायचं होतं। तेव्हा असे कमेंट्स पण असायचे की ज्यांचे 4000 आज आपल्याला हवेत पण त्यांचे 8000 वॉच टाईम झालेले आहेत पण तरी त्यांचं चॅनल मॉनिटायझेशन ऑन नाही झालं। सो मला पण आता ते काय रिझन असेल ते त्यांना आणि त्या यूट्यूबवाल्यांनाच पण माहिती असेल की ते नक्की काय रिझन असेल। तर माझे मी पण सॉन्ग व्हिडिओज करायचो तर मला कॉपीराईट लागायचे तर मला पण घाबरी वाटायची की एकदा आपण एवढी मेहनत करतोय त्याच्यामध्ये कॉपीराईट लागल्यामुळे आपल्याला आपलं पण चॅनल मॉनिटायझेशन ऑन होईल की नाही। पण कॉपीराईटने आपल्या चॅनलला काही प्रॉब्लेम होत नाही कारण किती मोठे मोठे यूट्यूबर पण आहेत ज्या लोकांचं म्हणजे मॉनिटायझेशन जर त्या लोकांनी जेव्हा चॅनल पाठवतात तेव्हा त्या लोकांना नाही नाही बोलून कधी कधी एक एक दोन दोन दिवस त्या लोकांना लागतो तर कधी कधी कुणाकुणाला एक मंथ पण लागतो वन मंथ पण लागतो। त्याच्या मागे भरपूर काही असे रिझन असतात स्ट्राईक वगैरे येतात किंवा अजून भरपूर काय ते यूट्यूब लोकांचे कम्युनिटी गाईडलाईन असतात त्याच्या थ्रू जर ते लोक जात म्हणजे त्याच्या खिलाफ जात असेल तर त्यांचं चॅनल अंडर रिव्ह्यू असतं चॅनल मॉनिटायझेशन ऑन लवकर होत नाही। तर मला पण घाबरी वाटायची की माझं कॉपीराईट असल्यामुळे तीन चार व्हिडिओमध्ये असं कॉपीराईट असल्यामुळे म्हणजे भरपूर मला असं वाटायचं की माझं पण चॅनल जेव्हा माझं पॉलिसी कम्प्लीट होईल 1000 सबस्क्राईबर आणि 4000 आजची तर माझं पण चॅनल मॉनिटायझेशन ऑन होईल की नाही। पण माझ्यासाठी एक खूप गुड लक आहे की देवाच्या कृपेने माझं जे चॅनल आज 20 जानेवारीला माझं पूर्ण कम्प्लीट झालं 4000 आज आणि 1000 सबस्क्रायबर तर माझे काय 1200 वगैरे झाले त्या टाइम 1200 वगैरे झाले आणि 4000 आज माझे 20 जानेवारीला संध्याकाळी माझे हे पूर्ण कम्प्लीट झाले आणि मला तिथं आलेलं की ऑप्शन की का ते चॅनल रिव्ह्यूसाठी तुम्ही पाठवा म्हणजे मॉनिटायझेशनसाठी। तर मी संध्याकाळी 8:30 की 7:30 दरम्यान मी चॅनलला रिव्ह्यूमध्ये पाठवलं मॉनिटायझेशनसाठी। जसं मी सकाळी दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला सकाळी गेलो मी ऑफिसमध्ये तर मी जसं ओपन करतो मोबाईल 10 मी ऑफिसला गेलो आणि ओपन करून बघितलं तर माझं चॅनल मॉनिटायझेशन ऑन झालेलं म्हणजे पण इथं म्हणजे जे मोठे मोठे यूट्यूबर पण आहेत त्या लोकांचे पण चॅनलला मॉनिटायझेशन ऑन होण्यासाठी 1-2 दिवस लागतात पण माझं 1-2 दिवस असं मला काही लागलंच नाही। माझं फक्त बोलतं एक फ्यू आजमुळे झालेत जसे की 12-14 तासामध्ये माझं चॅनल मॉनिटायझेशन ऑन झालेलं। तर यूट्यूबवाले पण बघतात की म्हणजे तुमचं चॅनलमध्ये कॉपीराईटमुळे काही प्रॉब्लेम नसतं चॅनलला तर यूट्यूबवाले पण बघतात की म्हणजे तो म्हणजे व्हिडिओ सारखं टाकतोय की नाही अपडेट आहे की नाही यूट्यूबवर आणि बघतात ती लोक की खरंच म्हणजे मेहनत करतोय की नाही ते सर्व यूट्यूबवाले बघतात। आणि इथं ज्या ज्या लोकांचे म्हणजे माझं 4000 आज पॉलिसी आहे ज्या लोकांचे 8000 आज झाले तरी त्या लोकांचं चॅनल अजून मॉनिटायझेशन ऑन नाही आले ज्यांचे 2000 सबस्क्रायबर 8000 वॉच टाईम कारण मी एकदा टेक्निकल चॅनलमध्ये बघत होतो की कसं वाढवायचं वॉच टाईम आणि आज वगैरे आपलं सबस्क्रायबर तर इथं कमेंट्स पण म्हणजे कमेंट्समध्ये सेक्शनमध्ये बघितलं जेव्हा जाऊन तर एक ती लोक टेक्निकल चॅनलवाल्यांना बोलत होते की मेरा तो 8000 घंटा हो गया तो भी मेरा सर चॅनल मॉनिटायझेशन ऑन नाही होत। सो माझ्याकडे माझ्यासाठी खूप त्यांचा काहीतरी एक रिझन असेल तो यूट्यूब आणि त्या लोकांनाच माहिती की काय रिझन असेल कशामुळे त्याचं चॅनल मॉनिटायझेशन ऑन नाही होते। पण माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती की माझे मला 1-2 दिवस नाही लागले कारण माझ्या मित्राचं पण आत्ताच चॅनल मॉनिटायझेशन ऑन झालेलं त्याचं तर त्यालाही 1-2 दिवस लागलेले पण मला खूप 14-12 तासातच माझं चॅनल मॉनिटायझेशन ऑन झालेलं म्हणजे 14-15 तासातच माझं चॅनल मॉनिटायझेशन ऑन झालेलं तर ही चांगली ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे ही गोष्ट खूप चांगली माझ्यासाठी झाली। सो मी चॅनल ओपन केलेलं 2018 16 नोव्हेंबरला आणि पहिलाच व्हिडिओमध्ये 2018 नोव्हेंबर 2018ला माझा पहिला व्हिडिओ टाकले 13 घाटात जे कॉपीराईट वगैरे लागले सो त्याचे आणि जे कॉपीराईट यूट्यूबमध्ये जे आपल्याला बोलतं की तुम्ही कॉपीराईट आलं की तुम्हाला काही तुमच्या चॅनलला काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत फक्त स्ट्राईक नाही आली पाहिजे तुमच्या व्हिडिओ चॅनलला बस तुमच्या व्हिडिओला जर स्ट्राईक येतात आहे 3 स्ट्राईक येतात तर तुमचं चॅनल उडू शकतं बंद करू शकतात। सो कॉपीराईटमुळे काही प्रॉब्लेम नसतं जेव्हा मी सॉन्ग व्हिडिओज वगैरे टाकायचो तर तिथं मेल यायचं मला यूट्यूबकडून की तुम्ही कॉपीराईटमुळे तुमच्या चॅनलला काही म्हणजे बोलतात ना तुमच्या चॅनलला काही प्रॉब्लेम होणार नाही कॉपीराईटमुळे फक्त स्ट्राईक नाही आले पाहिजे बस।
तो जर तुम्ही पण तुमचं पण व्हिडिओला जर कॉपीराइट वगैरे आले असतील आणि तुम्हाला असं घाबरी वाटत असेल की चॅनल मॉनिटेशन ऑन होणार की नाही, तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. मला माझे तर किती व्हिडिओ होते ज्याला कॉपीराइट आलेले, पण माझं फक्त 15-16 तासामध्ये चॅनल मॉनिटेशन ऑन झाले माझं. फक्त ती लोक बघतात की माझे युट्यूबवाले की खरंच मेहनत करते की नाही, व्हिडिओ वगैरे बनवते की नाही, अपडेट आहे की नाही, कशी प्रकारची व्हिडिओ, ती लोक एवढं बघतात की खरं ती मेहनत करतोय, तर ती लोक मॉनिटेशन ऑन करतात. पण एवढं वेळ 1-2 दिवसात मला तर 15 तासातच मॉनिटेशन ऑन झालेलं. सो मी खूप कन्फ्यूज होतो, मी विचार करत होतो की या विषयावर या टॉपिकवर व्हिडिओ बनवू की नको, म्हणून मी इंस्टाग्रामवर पोल टाकलं आणि तिथं सर्वांनीच मला बोलले की भरपूर लोकांनी हेच बोलले की हो याच्यावर व्हिडिओ बनवून. जर यूट्यूब क्रिएटर पण व्हिडिओ बघत असेल तर त्याच्यासाठी तर यूजफुलच आहे हा व्हिडिओ. कॉपीराइट वगैरे येत असेल तर काही घाबरायची गरज नाही, कॉपीराइटनी आपल्याला चॅनलला मॉनिटेशनला काही फरक पडत नाही, फक्त स्ट्राईक नाही आली पाहिजे बस. सो माझं जो म्हणजे तुम्ही आता जो यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकतात आणि तुम्ही फक्त मेहनत करा बस, तुमचा एखादा व्हिडिओचं वॉच टाईम वगैरे जर चांगलं असेल तर यूट्यूब स्वतः सजेस्ट करेल तुमचा एखादा व्हिडिओ सर्वांना. तसंच माझा आवडता व्हिडिओ जत्रा, कारण त्या जत्र्याच्या व्हिडिओमुळेच माझं आता जे पण आहे जानेवारीच्या 20-21 माझं मॉनिटेशन ऑन झालं, ते जत्र्याच्या व्हिडिओमुळेच आपण बोलू शकतो. कारण जत्र्याचे व्हिडिओ जे 240,000 मिनिट्स आहे, 4,000 आज त्याच्यामध्ये 1.5 लाख वॉच टाईम एकट्या जत्र्याच्या व्हिडिओचाच आहे. तो जत्र्याच्या व्हिडिओचं वॉच टाईम चांगलं असल्यामुळे मला बहुतेक वाटतं यूट्यूबने तो व्हिडिओ भरपूर लोकांना सजेस्ट केला. एका दिवसामध्ये रोज 1,000 व्ह्यूज मला यायचेच त्या व्हिडिओला, आणि आता कुठे 42-43,000 गेल्यानंतर तो आता परत नॉर्मल झाला. पण यूट्यूबने सजेस्ट केला सर्वांना आणि तो व्हिडिओ भरपूर आवडला सर्वांना, आणि त्या एका व्हिडिओमुळेच माझं 1.5 लाख वॉच टाईम आले आणि त्याच्यामुळेच माझं चॅनल आता लवकर मॉनिटेशन ऑन झालं माझं. तर तुम्ही जर क्रिएटर यूट्यूब क्रिएटर आहात तर तुम्ही पण फक्त मेहनत करा बस, व्हिडिओ टाकत राहा, व्हिडिओ टाकत राहा. मॉनिटेशन कधी ऑन होईल कधी ऑफ होईल त्याचं म्हणजे त्याचं तुम्ही त्याच्यावर लक्ष नका देऊ, तुम्ही फक्त कंटेंट टाकत राहा चांगले. तुमचा व्हिडिओ कधी पण एखादा कुठला वॉच टाईम वगैरे चांगला असेल आणि यूट्यूब कधी पण त्या व्हिडिओला घेऊन सर्वांना सजेस्ट करेन, तुमचं मॉनिटेशन ऑन होईल. कारण असे माझे मित्र पण आहेत जे यूट्यूब आहेत म्हणजे यूट्यूब क्रिएटर आहेत, तर त्यांचे पण असे भरपूर कमी म्हणजे बोलतात ना व्हिडिओज टाकतात पण त्यांचं कुठलं व्हायरल नव्हतं होत व्हिडिओ. तर एक मित्र आहे माझा, त्यांनी पंढरपूरचं वाटतं व्लॉग टाकलेला, तर त्या एका व्हिडिओमुळे त्याचं पूर्ण चॅनल मॉनिटेशन ऑन झालेलं, 1 लाख काहीतरी व्ह्यूज होते त्याच्यावर. सो असंच म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ टाकत राहा, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला ना तर तुमचं पूर्ण चॅनल बोलताना जी पॉलिसी 4,000-1,000 सबस्क्रायबरची ती पूर्ण होऊन जाईल. सो मध्येच तुम्ही जो मेहनत करताय आणि व्हिडिओ बनवताय तर मध्येच तुम्हाला असं वाटत असेल की काय व्ह्यूज नाही येत आहे, वॉच टाईम माझं कव्हर होत नाही एवढं कधी. मला पण असं स्वतःला वाटायचं की 2,40,000 मिळेल म्हणजे 4,000 आज, कारण मी कसं असतं ते 4,000 आज आणि 1,000 सबस्क्राईबर लास्ट 365 डेजमध्ये आपल्याला करायचे आहेत. लास्ट 365 डेजमध्ये आपल्याला ते करायचे असतात, असं नाही की कधी आपण चॅनल ओपन केलं तेव्हापासून नाही. सो मला पण खूप असं वाटायचं की कधी मॉनिटेशन ऑन येईल, कारण मी गुगल क्रोमवर मी जाऊन बघायचो तिकडं माझं वॉच टाईम तर भर म्हणजे जे मिनिट्स असतात जे आता व्हिडिओ आपण कधी बनवायचं चालू केलं तेव्हापासून जातं ते जास्ती असायचं, म्हणजे 800-900 आज होतील असं बघायला गेलं, पण ते दाखवायचं फक्त 600-700 असंच दाखवायचे. तर मी विचारायचं म्हणजे हे असं कसं मध्ये बोलतात ना लास्ट 365 डेजचं ती लोकं काम करतात. सो मला पण असं खूप वाटायचं की कधी होईल 4,000 आज, कारण 600-700 आज आणि कुठे 4,000 आज. पण मग मी जेव्हा मी गावाला गेलो तेव्हा गावाचे सगळे मी व्हिडिओज टाकलेले ब्लॉग वगैरे व्हिडिओ गावाकडचं असेल, पण त्याच्यामधलं बोलतात आपण मेहनत करणार तर एखादा व्हिडिओ यूट्यूबवाला पण सजेस्ट करणार, त्याला पण तिला पण बघतात मेहनत करताय की नाही आणि वॉच टाईम वगैरे चांगलं येतो त्या व्हिडिओला, तर यूट्यूबवाल्यांनी पूर्ण खूप लोकांना सजेस्ट केलं. माझे मित्र पण बोलायला लागले की त्यांच्या यूट्यूब होम स्क्रीनवर सगळे म्हणजे व्हिडिओ येतो तुझा, तर त्या एका व्हिडिओमुळेच माझं पूर्ण बोलतात ना चॅनल मॉनिटेशन लवकर ऑन झालं. तुम्ही कीवर्ड्स नीट टाका, टॅग्स नीट लावा, टायटल नीट, डिस्क्रिप्शन वगैरे सर्व नीट लिहिलं ना तुमचा व्हिडिओचं वॉच टाईम वगैरे खूप चांगलं आलं की मग यूट्यूब पण तुमचा व्हिडिओला सर्वांना सजेस्ट करेल. सो जर यूट्यूब क्रिएटर तुम्ही आहात आणि तुम्ही मेहनत करताय तर तुम्हाला असं वाटतंय की नाही होणार 4,000 आज 1,000 सबस्क्राईबर लवकर, तर असं मध्येच तुम्ही सोडू नका. तुम्ही फक्त मेहनत करा, कंटेंट व क्वालिटी बघा, क्वालिटीवाली व्हिडिओज टाका, कंटेंटवर तुम्ही नीट लक्ष द्या आणि तुमचं काम करत राहा. एक ना एक दिवस कुठला ना कुठला व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल ज्याने तुमचं पूर्ण यूट्यूबचं वॉच टाईम वगैरे आहे ते कव्हर होईल. सो मला हेच सांगायचं होतं मी की माझं जे मॉनिटेशन मला असं वाटायचं कॉपीराइट आले तर मला होईल की नाही, कारण एवढी मेहनत आपण करायचं 1,000 सबस्क्राईबर
4000 आज आपण जेव्हा कंप्लीट करणार आहे तेव्हा आपलं चॅनल मॉनिटेशन ऑन नाही होणार, मग ते मला पण खूप टेन्शन यायचं. पण देवाच्या कृपेने माझं जे दुसऱ्यांचं नाही होत एवढ्या लवकर चॅनल मॉनिटेशन ऑन, माझ्या व्हिडिओ तर माझा कॉपीराइट व्हिडिओ पण आहे माझ्याकडे माझ्या चॅनलवर, पण माझं 15-14 तासामध्ये माझं चॅनल मॉनिटेशन ऑन झाले. सो कॉपीराइटमुळे काही फरक नाही पडत आपल्या चॅनलवर, फक्त स्ट्राईक नाही आले पाहिजे. बस मला पण एक स्ट्राईक आलेली हनुमान देवाच्या पालखीचे व्हिडिओला मला स्ट्राईक आलेली, बस ते एकच स्ट्राईक आलेली मला, बाकी काही स्ट्राईक वगैरे नाही मला. तर कॉपीराइट आलेत कारण माझे सॉन्ग व्हिडिओज करायचं बोलत कॉपीराइट येणारच, पण कॉपीराइट आल्यामुळे काही आपल्या चॅनलला काही फरक नाही पडत, ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे फक्त एवढंच की तुम्हाला काय इन्कम त्यातून होणार नाही, आणि कुठले कुठले अलाव करतात की तुम्हाला जे पण इन्कम होईल त्यातून, तर जे मेन ओनर आहे त्याला हाफ इन्कम जाईल आणि बाकीची इन्कम तुम्हाला. सो मला व्हिडिओमध्ये हेच बोलायचं होतं की माझं चॅनल एवढं म्हणजे कॉपीराइट वगैरे आलेलं आहे माझ्या चॅनलवर व्हिडिओजला, तरी माझं चॅनल मॉनिटेशन एवढ्या लवकर होऊ शकतं, तर तुमचं का नाही होऊ शकत, तुमचं पण होऊ शकतं. कारण मोठे मोठे यूट्यूबर लोकांचं पण एक एक दोन दोन दिवस लागतात, पण माझं तर माझ्या चॅनलवर कॉपीराइट असून पण माझं 15-16 तासामध्ये चॅनल मॉनिटेशन ऑन झालं आहे. आणि तुम्ही फक्त मेहनत करत राहा, तुमचं पण एखादा व्हिडिओ कुठला ना कुठला नक्की यूट्यूबवाला सर्वांना सजेस्ट करेल. फक्त तुम्ही क्वालिटी तरी चांगली असली पाहिजे, कंटेंट तुमचं कंटेंटवर फक्त लक्ष द्या, मेहनत द्या, तुमचा पण व्हिडिओ व्हिडिओ एखादा व्हायरल होईल आणि तुमचं पण चॅनल मॉनिटेशन ऑन होईल. ॲक्च्युली मी खूप कन्फ्यूज होतो की याच्यावर व्हिडिओ बनवू की नको, कारण म्हणून त्यासाठी मी यूट्यूबवर सॉरी इंस्टाग्राम पोल टाकलं की माझं, कारण मला सांगायचं होतं की 15-16 तासात माझं मॉनिटेशन ऑन झालं हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर मला म्हणून मी इंस्टाग्रामवर पोल टाकला आणि सर्वांनी तेच म्हणजे बोललं की हो याच्यावर व्हिडिओ बनवू, आणि जे यूट्यूब क्रिएटरवाले असतील ते बघत असतील तर त्यांच्यासाठी तर खूप यूजफुल व्हिडिओ आहे. तर बस फक्त मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओ थ्रू. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही विचारायचंही असेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता, आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत थँक्यू.